आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रकाश शुकेरी यांच्या प्रचारार्थ बेडकेळात महिला एकवटल्या. महिला मेळाव्यात शेकडो महिलांचा सहभाग. खासदार प्रकाश शुकेरी यांना बहुमताधिक्याने निवडून द्या, स्वप्नाली शुकेरी यांचं आवाहन. 23 रोजी होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेडकेळसह ग्रामीण भागात काँग्रेसचे उमेदवार खासदार प्रकाश शुकेरी यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी व महिला कार्यकर्ते यांनी चांगलीच आघाडी घेतली असल्याचं दिसून येत आहे. बेडकेळ येथील मराठा मंडळ भवनात जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुप्रिया पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या उपस्थितीत प्रचार मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका पंचायत अध्यक्षा सौ उर्मिला पाटील या होत्या. निप्पाणी माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी जोशी, सौ स्वप्नाली गणेश शुकेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्या प्रसंगी उपस्थितांचं स्वागत व प्रास्ताविक सुप्रिया पाटील यांनी केलं. यावेळी सौ शुभांगी जोशी, सौ उर्मिला पाटील आदींनी आपल्या मनोगतात खासदार प्रकाश शुकेरी यांनी आजवर केलेल्या विकास कामाचा आढावा सादर करून मतयाचना केली. यावेळी बेडकेळ येथील महिला स्वसहाय्य संघाच्या कार्यकर्त्या, काँग्रेसचे युवा कार्यकर्ते दत्तकुमार पाटील युवा मंच तसेच संजय पाटील युवा मंचचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रमोद पाटील यांनी मानलं. महानकारी न्यूज साठी बेडकेळहून कृष्ण आर्गे. मग आता निवडणूक आहे माहिती आहे तुम्हाला, निवडणूक आहे माहिती आहे आपले उमेदवार कोण आहे. जरा मला ऐकायला गेलं झालं, जरा सांगा. प्रकाश हुकेरी, तुम्ही सगळ्यांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. माननीय श्री प्रकाश अण्णा हुकेरी यांनी आणखीन एकदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभारलेले आहेत. आम्ही गावागावात महिलांना भेटायला चाललो आहे, तर आज आम्ही इथं बेडकेळ इथं आलेलो आहे. इथं खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे महिलांचा. खरं सांगायचं तर सगळीकडंच खूप छान सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. का म्हणजे सावकारांनी केलेली जी कामं आहेत ते त्या कामाच्या जोरावरच सगळा प्रतिसाद आम्हाला हा मिळालेला आहे. आणखीन एक सांगायचं म्हणजे त्यांनी गंगा कल्याण योजना जे केलेलं आहे ते आपला भाग हा शेतकऱ्यांचा मूळ हा भाग आहे. जास्त करून जास्तीत जास्त आपले शेतकरी आहेत तिकडं, त्यांच्यासाठी त्यांनी पाणी पुरवठा आणि पाण्याच्या बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी पाणी भरपूर राबवलेलं आहे आणि शेतकरी स्वावलंबी व्हावे यासाठी ह्यांनी आतापर्यंत